कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात होणारं इंडोर स्टेडियम रद्द करण्याचं पाप खासदार धनंजय महाडिक यांचं आहे अशी घणाघाती टीका आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. इंडोर स्टेडियम रद्द होणं हा खेळाडूंवर अन्याय असल्याचंही त्यांनी सांगितलं. दोन दिवसांपूर्वी गांधी मैदानातील व्यायामशाळा आणि बॅडमिंटन कोर्टच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी मंजूर इंडोर स्टेडियमला स्थगिती देण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. याच संदर्भात आज माध्यमांशी बोलताना त्यांनी आपण इंडोर स्टेडियमसाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता, मात्र खासदार महाडिक यांनी इंडोर स्टेडियमला स्थगिती देऊन हा निधी अन्यत्र वळवला असल्याचं सांगत इंडोर स्टेडियमला स्थगिती देण्याचं पाप खासदारांचं असून हा खेळाडूंवरील अन्याय असल्याचं नमूद केलं. माझी शासनाला विनंती आहे की त्यांना पाहिजे असले तर अजून 10 कोटी द्या, देण्याबद्दल आमचं काही पैसे, आता सत्ता तुमची आहे, आता खिरापत वाटा लागलाय तर वाटा, आमची काय हरकत नाही त्याला. परंतु असलेलं पहिलं इंडोर स्टेडियम या कोल्हापुरात रद्द करणं मला वाटतं हे पाप आहे, कारण की खेळाडूंच्यावर अन्याय आहे. हे पहिलं कोल्हापूरमध्ये इंडोर स्टेडियम नाही, नॅशनल स्पर्धा कुठल्याही घ्यायच्या असल्या तर 6 कोर्ट आम्हाला बॅडमिंटनचे एकत्रितपणे या ठिकाणी नाही, कुस्त्या जर इंडोर घ्यायच्या असल्या तर आम्हाला एकत्रितपणे नॅशनल असेल, राज्यस्तरावरच्या स्पर्धा आम्ही या ठिकाणी घेऊ शकत. आणि बऱ्याच प्रयत्नानंतर हे 10 कोटी रुपये मंजूर झाले होते, टेंडर झालं, वर्क ऑर्डर उद्या देणार आणि आदल्या दिवशी त्याला स्थगिती येऊन कामं बदललं. हे मला वाटते कोल्हापूरच्या, ज्या कोल्हापूरला कुस्तीची परंपरा आहे, खाशाबा जाधवांचा इतिहास आहे, क्रीडानगरी म्हणून ओळखलं जातं, तिथं हे व्हायला अपे होणं संयुक्तिक नव्हतं असं माझं मत. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी इंडिया आघाडीत यावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. आमचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्याशी बोललेत, मी त्यांच्याशी बोललेलो आहे, काही चर्चा होऊन त्यांना घ्यावं ही अपेक्षा आहे. परंतु आमची अपेक्षा असणार आहे त्यांनी आघाडीत या ठिकाणी यावं, परंतु काही चर्चा त्यांच्यावर करायला लागतील, कदाचित या बैठकीला नाही, किमान पुढच्या बैठकीला ती येतील, तोपर्यंत आमची चर्चा त्यांच्याबरोबर होईल. 3 महिन्यांपासून कोल्हापूरला महापालिका आयुक्त नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईला गेल्यावर आयुक्त देणार असं म्हणाले होते. या संदर्भात विचारलं असता आमदार सतेज पाटील यांनी यावरूनच राज्य सरकार किती गतिमान आहे याची प्रचिती येते असा टोला लगावला.